श्री हरिविजय कथासार अध्याय पहिला पृथ्वीची ब्रह्मदेवास प्रार्थना। पूर्वी ज्या ज्या वेळी पृथ्वीवर साधुसंत सज्जन आणि धर्म यांस त्रास होऊ लागले व दैत्याचे प्राबल्य वाढू लागले त्या त्यावेळी देवाने अवतार घेऊन दुष्टांचा संहार केला हे पुराणातून प्रसिद्धच आहे। ज्यावेळी रावणाचे व अनेक दुष्ट राक्षसांचे प्राबल्य झाले त्यावेळी आदिनारायणाने श्री रामचंद्र स्वरूप मानवतार घेऊन रावणाचा गर्व परिहार वानर हस्ते करविला। त्यास काही काळ गेल्यानंतर कंस चाणूर मुष्टिक अघासूर बकासूर कालयवन आदी दैत्यांचा पुन्हा प्रकोप वाढला। राक्षस उन्मत्त होऊन गोब्राह्मणांवर संहार करू लागले। यज्ञ यागादी पुण्यकर्मांचा भंग होऊन धर्माचा नाश होऊ लागला। सर्वत्र भयंकर हाहाकार होऊ लागला। शेवटी पृथ्वी गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाला शरण गेली। ती मोठ्यामोठ्याने हंबरडा फोडून बुडाले बुडाले असे म्हणून आक्रोश करू लागली। तेवढ्यात ऋषीही तेथे आले। तेवढ्यात देवांचा राजा इंद्र हा सुद्धा ब्रह्मदेवापाशी पृथ्वीवर चाललेल्या पापाचे कारणे सांगण्यास सर्व देवांसह तिथे आला। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, आता क्षीरसागरी जाऊन जगद्धारक भगवंताकडे आपले गाराणे सांगू म्हणजे आपले कार्य सिद्धीस जाईल।